बघा पिशवीचा जुगाड आम्ही केलेला. वाव मस्त गंडोला राईड मधून खाली जात आहे. नमस्कार मित्रांनो, मी प्रमोद जाधव आणि स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आरंभ प्रवासाचा. मित्रांनो, श्रीनगरच्या म्हणजेच काश्मीरच्या सहलीमधला हा आपला तिसरा दिवस आहे आणि आपण तिसऱ्या दिवसामध्ये जाणार आहोत गुलमर्गला. तिथे खूप सारा बर्फ आहे आणि आपण बर्फामध्ये धमाल करणार आहोत आणि बर्फातल्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी करणार आहोत. तर आपण गुलमर्गमध्ये गंडोलाने प्रवास करणार आहोत, म्हणजे रोपवेने प्रवास करणार आहोत. त्याच्यात दोन फेज आहेत, एक फर्स्ट फेज आणि सेकंड फेज. तर आपण आज सेकंड फेजला जाणार आहोत आणि सेकंड फेजमध्ये खूप सारा बर्फ आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला खूप धमाल येणार आहे. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आपण जाऊया आता गुलमर्गला. थंगमर्ग येते आणि आम्ही घेतलेले आहेत बर्फात घालायचे कपडे. इथं तुम्ही बघू शकताय थंगमर्ग मध्ये इथं बरीच अशी दुकान आहेत, तिथे तुम्ही बर्फात घालायचे कपडे गम बूट पण घेऊ शकता. इथून आता गुलमर्गला जाण्यासाठी इथून 13 किलोमीटरचं अंतर आहे, ते साधारण इथून जाण्यासाठी अर्धा तास लागतो. आम्ही पोहोचलेलो आहोत गुलमर्गच्या बस स्टँडच्या इथं. इथं तुम्ही बस किंवा तुम्ही आणलेली गाडी इथं पार्किंग करू शकता. इथून तुम्हाला या साईडला जायचं आहे वरती, फेज 1 आणि फेज 2. इथून 1 ते 1.5 किलोमीटरचं अंतर आहे, तुम्ही चालत पण जाऊ शकता आणि इथून तुम्हाला घोडे पण मिळतात वरती गंडोलाच्या स्टार्टिंग पॉईंटला जाण्यासाठी. तर आम्ही आता चालत जाणार आहोत. आता गंडोलाच्या लाईनमध्ये उभा आहे, बरं झालं आम्ही लवकर आलो. खूप मोठी लाईन आहे इथं बघा, आम्ही खालचा एक मजला चढून वरती आलो आहे. ही पूर्ण अशी लाईन आपली दर्शनाची लाईन कशी असते तशी केलेली आहे. आणि इथं मी बाहेर पण बघू शकता, बाहेरपर्यंत पण लाईन आहे. अजून लवकर आलो त्याच्यामुळे आम्हाला लवकर आता जागा मिळाली आणि आम्ही आता लवकर जाणार आहोत अर्पामध्ये. आणि गुलमर्गचा वरचा नजारा तुम्ही बघू शकताय. मी आता आलेलो आहे फर्स्ट फेजच्या इथं. फर्स्ट फेजच्या इथं आल्यानंतर सेकंड फेजला आम्ही लगेच उभं राहिलेलो आहोत. हे लाईन बघा आमची, कारण आम्हाला जायचं आहे डायरेक्ट वरती. तुम्हाला सेकंड फेजचा कसा आहे तो दाखवतो. त्या टॉपला आपल्याला जायचं आहे वरती. हे आहेत ते गंडोला जातात. फर्स्ट फेजचे गंडोला ती हिरव्या कलरचे आहेत आणि सेकंड फेजचे बघा रेड कलरचे असे मस्तपैकी. त्या बर्फाच्या वरती पर्वतावर आपल्याला वरती टोकावरती आपल्याला जायचं आहे तिथं. आणि फर्स्ट पेजला तुम्ही बघू शकता आता एप्रिल महिन्यामध्ये कमी आहे बर्फ इथं. तिथे काही घोडे पण लावलेले आहेत, हे घोडेवरून जिथं बर्फ आहे तिथं घेऊन जातात. म्हणजे तुम्ही फर्स्ट पेजचं जर तिकीट काढलं तर या घोड्यावरून तुम्हाला तिथं बर्फामध्ये जावं लागेल. आणि सेकंड पेजचं काढलं तर इथून लगेच तुम्हाला सेकंड पेजला वरती असं जाता येते. तर हे आहेत फारुखबाई, तंगमर्गमधून आम्ही यांना घेतलं सोबत.
हे गाइड म्हणून इथं काम करतात. आता आम्ही आलोय फर्स्ट फेज मध्ये, तो फारुक भाई फर्स्ट फेज में देखने के लिए क्या क्या है? हाँ, ये जगह का नाम जो फर्स्ट फेज है सर, ये जगह का नाम कोमडोरी है. कोमडोरी, हाँ, 10,500 फीट सी लेवल से. अच्छा. यहाँ पे जब आप विंटर में आओगे आपको सेकंड लेवल जाने का जरूरत नहीं है, आपको बर्फ यहाँ पे मिलेगा. स्कीइंग आपको यहाँ ये ट्रैक में मिलेगा. यहाँ पे उन लोगों को सिखाता है जिन्होंने लाइफ में कभी किया नहीं होता है. उसके बाद यहाँ पे बाइक्स चलता है, वो आगे आप देख सकते हैं बाइक्स. अभी बर्फ खत्म हो गया, वो बाइक्स यहाँ पे लगा है. वहाँ से बाइक का राइड रहता है जो पूरा ये मिडो ग्राउंड में घुमाता है. अच्छा. और यहाँ से स्लेज वाला राइड रहता है उस टाइम, जो यहाँ से 7 किलोमीटर का राइड पूरा यहाँ से पूरा बिठा के नीचे जहाँ से हमने घूम के टिकट लिया है वहाँ पे ड्रॉप करता है. अच्छा. और जब जब यहाँ पे बीच में बर्फ खत्म होता है तो बर्फ रहता है खिलन मरग में, वो जगह खिलन मरग वो जगह खेलने की जगह. यहाँ से 2.5 किलोमीटर रहता है डिस्टेंस इसका. हाँ. वहाँ पे वाटरफॉल झरना भी पड़ता है सर. अभी जब अभी यहाँ पे अभी मिलेगा क्या वाटर? नहीं, अभी वाटरफॉल मिलेगा लेकिन बर्फ नहीं मिलेगा. बर्फ कम है, जितना आपको यहाँ से बर्फ दिख रहा है इतना ही बर्फ आपको वहाँ पे मिलेगा. अच्छा. और यहाँ पे एक सेवन स्प्रिंग है जिसका नाम सेवन स्प्रिंग है, वो यहाँ से थोड़ा ही आगे पड़ता है. सेवन स्प्रिंग का कारण ये है, विंटर में कितना भी माइनस रहेगा वो फ्रीज नहीं होता है. अच्छा. हाँ, वो पूरा गर्म. बाकी जो भी नदी नाला है पूरा फ्रीज हो जाता है लेकिन ये फ्रीज नहीं होता. ये फ्रीज नहीं होता. इसको लोग कुदरत का करिश्मा भी बोलते हैं, सिक्का डाल के मिन्नते भी मांगता है वहाँ पे. हाँ. जब आप विंटर में यहाँ पे आओगे आपको सेकंड लेवल जाने का जरूरत नहीं है. खाली सेकंड वाला फेज में वो लोग जाते हैं जो प्रोफेशनल स्कीयर्स होता है, जिनको स्कीइंग करना आता है, वो पूरा पहाड़ों से आकर स्कीइंग करते हैं. ये आप देखो राइट साइड से, ये चेयर कार इसको बोलते हैं, चेयर लिफ्ट, ओपन वाला ट्रॉली. हाँ 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 हाँ. ये ओपन वाला ट्रॉली रहता है, ये भी स्कीइंग वाला लोगों के लिए रहता है. इसमें आम लोग नहीं जा सकता है, खाली स्कीइंग वाला लोग जा सकता है. वो विंटर में जा सकते हैं. विंटर में, ये समर में बंद होता है, खाली विंटर में जाता है. सेकंड फेजला आम्ही बसलेलो आहे. आता सेकंड फेजच्या गंडोलामध्ये रेड कलरचा गंडोला आहे असं मस्त पैकी. आणि हे सगळी आमची फॅमिली, आई, सासूबाई, बाबर सर, या सुवर्ण मॅडम, मानसिंग दादा आणि हे दस्तूर खुद्द प्रमोद जाधव. फेज टू मध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी करायला मिळतात. इथे तुम्हाला स्लेजिंग आहे, स्कीइंग आहे, दोन्ही पण ऍक्टिव्हिटी करायला मिळतात. इथे तुम्हाला इथून तुम्हाला एलओसी पर्यंत घेऊन जातात असं ते म्हणतात. एलओसी पर्यंत घेऊन गेल्यानंतर येताना स्लेज मधून आणतात, जाताना स्कीइंग आणि येताना स्लेज मधून. आणि तुम्हाला सेकंड फेजचा असा नजारा दाखवतो. बर्फ बघा किती आहे, पूर्ण असा हिमालय असा बर्फाने व्यापलेला हिमालय आहे असा. पिचवी खाली ठेवून आम्ही घसरत घसरत आलो. एक नंबर असा अनुभव, मस्तच पिशवीचा जुगाड आम्ही केलेला. आणि पिशवीचा जुगाड करण्यासाठी आम्हाला मदत केलेली या दादांनी पिशवी आणली. दादा नाव काय तुमचं? राजल गुहे. आम्ही राजल गुहे आहे मुंबई ठाण्यावरनं. अच्छा. यांनी जुगाड केला पहिल्यांदा, नंतर आम्ही पिशवीचा जुगाड केला आणि मस्त घसरत आलो. थँक्स. नाव काय तुझं? आरोही. थँक. चला, थँक्यू दादा, थँक्यू व्हेरी मच. चलो
तर मग कसा वाटला आमचा गुलमर्गचा हा व्हिडिओ? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या आरंभ प्रवासाच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटी देणार आहोत श्रीनगरला.